ट्रैक्टर है, त्यांचे ट्रॅक्टर राईड आहे. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, नाशिकमध्ये जर द्राक्षाच्या बागेमध्ये बसून मिसळ खाण्याचा जर आनंद घ्यायचा असेल तर नाशिकमधलं ग्रेप एम्बेसी हे एकमेव ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुम्ही द्राक्षाच्या बागेमध्ये बसून मिसळ खाऊ शकता. तर आता सध्या पाऊस असल्यामुळे त्यांनी इथे सिटिंग केलेली नाही आहे, परंतु इथे पूर्ण टेबल असतात, सर्व ठिकाणी टेबल असतात आणि इथे सर्व ते द्राक्षाच्या बागेमध्ये आपल्याला मिसळ देत असतात. तर या ठिकाणी बघू शकतात, इकडे पण ते लवकरच कॅफे ओपन करणार आहे नाशिककरांसाठी. तर मी तुम्हाला सिटिंग वगैरे पण दाखवतो पुढे. तर या ठिकाणी झोके वगैरे बनवले. तर इकडे सिटिंग आहे पूर्ण आणि वरती पूर्ण द्राक्षाचे बाग तुम्ही बघू शकता. इकडे सर्व द्राक्षाचे बाग आहे. तर अशा पद्धतीने इकडे सिटिंग असते पूर्ण, परंतु आता पाऊस असल्यामुळे त्यांनी आता इकडे एक डोम बनवलेला आहे, त्याच्यामध्ये ते सध्या मिसळ देतात. तर या ठिकाणी त्यांनी सिटिंग केली आहे. त्यानंतर इथे काही वॉल पेंटिंग्स आहे. तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत फ्रेंड सोबत इथे येऊन मस्त चिल करू शकता. त्यानंतर जर तुम्ही पुढचं सेक्शन बघितलं तर इथे लहान मुलांना खेळण्यासाठी बनवलेलं गार्डन आहे. तर पूर्ण लहान मुलांसाठी मस्त गार्डन आहे. इथे एक ट्रॅक्टर राईड देखील आहे, ती पण आपण बघणार आहे लवकरच ट्रॅक्टर राईड. या ठिकाणी पार्किंग आहे त्यांची. तर असं एक ग्रेप एम्बसी तुम्हाला सुयोजित गार्डनच्या इथेच बघायला मिळेल. तर त्यांची ट्रॅक्टर राईड आहे. काळ्या मसाल्याची लाल मसाल्याची मिसळ भरतात त्याच्यामध्ये शेव टाकतात. पूर्ण किचन वगैरे क्लीन आहे, पूर्ण हायजेनिक आहे. ते शेंगदाणा टाकतात.
आपण जिलेबी नाही किती देखील बघणार आहे यांच्याकडे जिलेबी पण मिळते नॉर्मल रेस्टॉरंट आहे तर्बीचा रेस्टॉरंट जीर्ण तर्बी तर त्यांची मिसळ आहे मस्त पूर्ण दोन पाव आहे मनुके वगैरे पण देतात ते नंतर जिलेबी